भारतीय पुरातत्व खात्याचे अधिकारी रखालदास बॅनर्जी यांनी प्रथम मोहनजोदारो म्हणजे सिंधू संस्कृती उजेडात आणली. सुमारे 150 वर्षापूर्वी अलेक्झांडर कॅलिंगहॅम यांना हडप्पा येथील संस्कृतीचे अवशेष सापडले. गमतीची गोष्ट म्हणजे लाहोर मुलतान रेल्वे मार्ग तयार करताना इथल्या प्राचीन विटांचा वापर केला गेला, पण त्यावेळी हे अवशेष इसवी सनपूर्व 4000 वर्षापूर्वीचे असतील असे कोणाला वाटलेही नव्हते. नंतर इसवी सन 1920 ते 1932 या काळात सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली मोहनजोदारो तर माधव स्वरूप वस्त यांनी हडप्पा इथे उत्खनन केले. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासात मोलाची भर पडली. त्यानंतर लोथल, धोलावीरा, कालीबंग, राखीगढी अशी अनेक ठिकाणे सापडत गेली. ही सिंधू संस्कृती सुमारे दक्षिण उत्तर 600 मैल तर पूर्व पश्चिम 1000 मैल इतक्या मोठ्या भूभागावर होती. यात आत्ताच्या सिंध, पंजाब, बलुचिस्तान, राजस्थान आणि गुजरात या प्रांतांचा समावेश होता. साधारणपणे 50 लाख लोकवस्तीची ही संस्कृती, जी तत्कालीन जगाच्या सरासरी 10% लोकसंख्या इतकी होती, या भागात सिंधू संस्कृतीच्या अगोदरही काही ग्रामीण संस्कृत्या होत्या. अत्यंत प्रगत अशी ही भारतीय संस्कृती लोप कशी पावली याबद्दल मात्र आर्किओलॉजिस्ट मध्ये दुमत आहे. तरीही जलवायू परिवर्तन हा एक मोठा धागा सापडतो. तसेच काही अँशंट ऍस्ट्रॉनॉट थेरपिस्टच्या मते अणु ऊर्जेमुळे ही संस्कृती नष्ट झाली. उत्खननात त्या काळातील नगररचना, स्थापत्यकला, शिल्पकला, आभूषणे यांची सविस्तर माहिती मिळालेली आहे. सिंधू संस्कृतीतील नगररचना अत्यंत प्रगत होती. नगराचे दोन प्रमुख भाग होते, एक साधारणपणे गडी आणि तटबंदी असलेला, तर एका बाजूला इतर नागरिकांची घरे. या गडीत राज्यकर्ता आणि उच्च भ्रू मंडळी राहत असावी असे वाटते. नगरातील रस्ते पूर्व पश्चिम सरळ आणि उत्तर दक्षिण सरळ असे होते. घरे 2 किंवा 3 मजली होती आणि भिंती पक्क्या विटांच्या होत्या. प्रत्येक घरात एक विहीर तर होतीच, पण प्रत्येक घरासाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्थाही होती. सांडपाण्यासाठी भूमिगत गटारे आढळली. यावरून ही संस्कृती स्वच्छताप्रिय होती असे दिसते. साधारणपणे घरं चौरस होती, मध्यभागी चौक आणि बाजूंनी खोल्या अशा प्रकारची घराची संरचना होती. प्रत्येक घराला मागचे दार होते. मागील बाजूस लहान गल्ली होती जी अमोरा समोरच्या घरांमध्ये सामूहिक असायची. ज्याला आपण वेस्टर्न टॉयलेट किंवा कोमोड असे म्हणतो ते सुद्धा जगाला सिंधू संस्कृतीची देणगी आहे. मोहनजोदारोतील जलतरण तलाव ही एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू होती. हे 39 फूट लांब, 23 फूट रुंद आणि 8 फूट खोल होतं. त्याच्या चारी बाजूला स्नान करण्यासाठी खोल्या बांधल्या होत्या. तलावातील पाणी झिरपू नये म्हणून त्याची जमीन पक्क्या विटांनी बांधली होती. तलावात पाणी भरण्यासाठी आणि खराब पाण्याचा निचरा होण्यासाठी उत्तम व्यवस्था केली होती. काही गावात धान्यांची मोठी मोठी कोठारे देखील सापडली आहेत. धान्य उतरवण्यासाठी कट्टे तसेच कामगारांची घरेही त्या कॅम्पसमध्ये आढळली. यावरून असे लक्षात येते की टॅक्स हा धान्यांच्या स्वरूपात घेतला जात असावा. तर सप्तसिंधूच्या खोऱ्यात असलेले आपले हे पूर्वज अनेक क्षेत्रात पारंगत होते.